आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. महाविकास आघाडीचं जागा वाटप 10 दिवसात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न. राज्यातील जनता परिवर्तन करण्यासाठी इच्छुक, शरद पवारांचं वक्तव्य. आमच्याकडून इच्छुक उमेदवारांचा जिल्हानिहाय अभ्यास सुरू. जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवणार, शरद पवारांची माहिती. मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढं लढणार असं नाही. विदर्भात काँग्रेसला 40 ते 45 जागा देण्याची मागणी. जागा वाटपावरील प्रश्नावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीतील जागा वाटपावर माध्यमांसमोर कुणी बोलू नये. जागा वाटपाच्या बैठकीत जागांसाठी ओढाताण होऊ शकते. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. महाविकास आघाडीत जागांवरील दाव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. जागा वाटपापूर्वी उमेदवारी जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही, शरद पवारांचं विधान. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी श्रीगोंद्यात जाहीर केली होती उमेदवारी. शरद पवार म्हणाले ते योग्यच, जागा वाटप होईपर्यंत उमेदवारी जाहीर करणं योग्य नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. कुणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही. श्रीगोंद्या संदर्भात शरद पवारांकडे चुकीची माहिती, संजय राऊतांचं स्पष्टीकरण. सिनेट निवडणुकीवरून मुंबई हायकोर्टानं सरकारला चपराक लगावली. लोकशाही लोकशक्तीला घाबरणारं हे डरपोक सरकार. संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका. रस्ते आम्ही बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता. वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरंगींची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप. तू एकनाथ शिंदेची तमाशा कंपनी आहेस का, सोंगड्याचं काम करतो का? भुजबळांची नाटक कंपनी असल्याच्या जरांगींच्या टीकेला हाकेंचं प्रत्युत्तर. वडीगोद्रीतील मराठा ओबीसींमधील वादाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जबाबदार. ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप. कुणी घोषणा दिल्या तर शांत बसणार नाही, जशास तसं उत्तर देऊ. ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाके यांचा इशारा, तर बॅरिकेटिंग लावल्यावर जरांगेंचा मंत्री देसाईंना फोन, हाकेंचा आरोप. जालन्यातील वडीगोद्रीत पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले, वाहतूक देखील वळवण्यात आली. मोहोळमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस, त्यामुळे आंदोलक आक्रमक. राज ठाकरेंना जातीवादाचा कळवळा आला, जरांगेंचा टोला. काल मराठ्यांच्या मुलांना मारहाण झाली, तो जातीवाद नाही का, जरांगेंचा सवाल. तुम्ही आमची घरं जाळली, एखादी चापट सहन करा, लक्ष्मण हाकेंची जरांगेवर टीका. समाजाला भावनिक करणं चुकीचं, जरांगेंनी दिशाभूल करू नये. जरांगेंनी नौटंकी बंद केली पाहिजे. ओबीसी उपोषण करते नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी स्पष्ट बोलत नाही. ओबीसीतून आरक्षण देऊ असं महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यात टाकावं, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, सामंजस्यानं प्रश्न सोडवायचे असतात. मराठा ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे जिल्हा बंदची हाक. सकल मराठा समाजाकडून बंद पाळण्याचं नागरिकांना आवाहन. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालना जिल्हा बंदची हाक. परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाकडून आज बंदची हाक. जरांगेंच्या उपोषणाला समर्थन म्हणून बंदचा निर्णय. व्यापाऱ्यांना बंद ठेवून सहकार्य करण्याचं आवाहन. संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको. केम्ब्रिज चौकात मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर उतरले. रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात मराठा बांधवांचं शोलेस्टाईल आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढून 4 मराठा आंदोलकांचं आंदोलन. जरांगेंच्या मागण्या मान्य व्हाव्या, मराठा आंदोलकांची मागणी. शंभूराज देसाईंसोबतच्या भेटीनंतर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. आझाद मैदान पोलीस चौकीत मंत्री शंभूराज देसाईंची मराठा आंदोलकांशी चर्चा. पुण्याहून आलेल्या 5 आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. सोमवारची माजी न्यायमूर्तींसोबतची बैठकही आज घेता येईल का, याबाबत चर्चा करणार शंभूराज देसाईंची माहिती. 2 धर्मांमध्ये आग लावणाऱ्या नितेश राणेंचा सरकारने बंदोबस्त करावा. नितेश राणेंच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी. भाजपचा महाराष्ट्रात धार्मिक वाद लावण्याचा प्रयत्न. जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू. जयंत पाटील यांची भाजपवर टीका. नितेश राणेंच्या वक्तव्याची आमच्या नेत्यांनी दखल घेतली आहे. नितेश राणेंना नेते समज देतील. नितेश राणेंच्या वक्तव्याचा आरोपांवरून शिरसाटांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी सुरेश बिराजदार यांना दिलेल्या शब्दाचा व्हिडिओ व्हायरल. सुरेश बिराजदार यांना आमदार करण्याचा अजित पवारांचा शब्द. अश्विनी कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवार गटाकडून अश्विनी कदम पर्वती मतदारसंघातून लढण्यास इच्छुक. तर कालच पर्वती मतदारसंघ काँग्रेसला सोडावा यासाठी आबा बागुल यांनी घेतली होती पवारांची भेट.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात राहुल जगताप आणि अण्णासाहेब शेलार इच्छुक. राहुल जगताप यांनी शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन शरद पवारांची भेट घेतल्यानंतरही निवडणुकीतून माघार न घेण्यावर अण्णासाहेब शेलार ठाम. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी सुनावणी, मात्र 313 क्रमांकावर सुनावणी असल्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमी. अभिषेक मनु सिंघवीकडून प्रकरण मेन्शन. मुंबईच्या बीकेसीमध्ये हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं उद्या भूमिपूजन होणार. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मुंबईत. ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडेंवर नाशकात गुन्हा दाखल. तोत्यागिरी केल्याच्या आरोपात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 1500 रुपये कमी असल्याचं बोलत काही जण चेष्टा करतात. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना 1500 रुपयांची किंमत कळणार नाही, टीका करणाऱ्यांना अजितदादांचं उत्तर. लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतल्यास जेलची हवा खावी लागते. साताऱ्यातील प्रकारावरून अजितदादांचा इशारा. ऑगस्टच्या शेवटी अर्ज भरलेल्यांना 2 महिन्यांचे पैसे देऊ. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची माहिती. चिपळूण दौऱ्यादरम्यान अजितदादांकडून आमदार शेखर निकम यांची भेट. शेखर निकम चिपळूण मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार. आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत आज सासवडमध्ये युवक मेळाव्याचं आयोजन. रोहित पवार युवकांना मार्गदर्शन करणार. बारामतीत अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. ईद ए मिलादच्या बॅनरवर दादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. सुप्रिया सुळेंच्या समोरच अजितदादांचे बॅनर झळकले. अजित पवारांच्या मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ बंदची हाक. मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीनं बंदची हाक. दादा आपसे बेर नाही, राजन तेरी खेर नाही, दादा गटाचेच उमेश पाटील आक्रमक. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे ऍक्टिव्ह मोडवर. श्रीकांत शिंदेंचा आज मुंबईत जनसंवाद दौरा. विधानसभा निहाय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक. जगदीप मुळीकांकडून विधानसभेसाठी भाजपकडून तयारी सुरू. जनतेनं आशीर्वाद द्यावा, वडगाव शेरीतील रहिवाशांना पत्रकातून आवाहन. वाई विधानसभेचे आमदार मकरंद पाटील यांच्या अज्ञात कार्यकर्त्यांचे पत्र व्हायरल. आबा तुम्हाला मलिदा गँगनं घेरलंय, आम्हाला आमचा जुना आबा बघायचाय. पत्राच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त. पुण्याच्या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का. शरद पवारांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा पवार गटात प्रवेश. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा मतदारसंघात शरद पवार गटाची बैठक. मतदारसंघातून गायत्री शिंदेंना उमेदवारी द्या, पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा पवार गटाचा आरोप. कराड प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची पवार गटाची मागणी. हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या विधानसभा निवडणूक आढावा बैठकीत दोन गट आपापसात भिडले. प्रकाश थोरातांच्या गटाकडून शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना मारहाण झाल्याचा आरोप.